सध्या पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यातील रुग्ण हे केवळ त्यांना व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे आपला जीव गमावत आहे. अशातच खेड तालुका पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे आणि पंचायत समिती प्रशासन सकाण औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांना विनंती करून विविध सुविधा उपलब्ध करून घेत आहेत. खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पंचायत समिती सभापती किंवा लोकप्रतिनिधी यांनी जे केले नसेल ते त्यांनी करून दाखवलंय. कोविडसाठी वापरतो ते व्हेंटिलेटर्स, नंतर आपण कोविडचा काळ संपल्यानंतर नॉन कोविड ट्रीटमेंटसाठी ग्रामीण रुग्णालयांना देणार आहोत. खरं तर एक फार मोठी आरोग्यातली संपत्ती आज आपल्या तालुक्याला लाभली आणि विशेषतः शासकीय निधीची वाट न पाहता आमच्या पातळीवर आम्ही हे उभे करू शकलो आणि याला आपल्या भागातील इंडस्ट्रीजनी खरं तर सामाजिक दायित्व दाखवत सहमती दर्शवून लवकरात लवकर त्यांनी पुढाकार घेऊन आज खरं तर आमच्या त्यांच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिलं, त्यांचं मनापासून आभार मानले आणि या गोष्टीचं खूप आम्हाला खरं तर समाधान मिळालं. ऍटलस कोको आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या मार्फत आज खेड तालुक्यासाठी 3 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. यामुळे नक्कीच खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांची जी गैरसोय होत होती ती कमी होण्यास मदत होणार आहे. सीएसआर फंडच्या माध्यमातून 3 व्हेंटिलेटर आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. मध्यामध्ये ऍटलस कोको कंपनीच्या माध्यमातून व त्यांच्याशी संलग्न असलेल्या 2 एनजीओ IHV आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या दोन्ही एनजीओ आणि ऍटलस कोको कंपनीच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपासून मी त्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होतो की आम्हाला खरं तर खेड तालुक्याचा मृत्यूचा आकडा फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अनेक रुग्ण आम्ही डोळ्याने पाहतो की व्हेंटिलेटर आम्ही वेळेवर त्यांना उपलब्ध होत नाही आणि म्हणून खरं तर रुग्णांचा मृत्यू होतो किंवा रुग्णांना इकडे तिकडे बेड उपलब्धतेसाठी फिरावं लागतं आणि जिल्ह्यामध्ये पुणे शहरातील देखील आपल्याला सर्वांना परिस्थिती माहिती की व्हेंटिलेटर बेडची किती कमतरता आहे. म्हणून मागच्या बऱ्याच दिवसांपासून आम्ही मंडळी पाठपुरावा करत होतो की खेड तालुक्यामध्ये आपल्याला व्हेंटिलेटर उपलब्ध केले पाहिजेत. म्हणून अनेक कंपन्यांकडे मागणी केली आणि जवळपास 12 व्हेंटिलेटर आम्हाला येत्या काही दिवसामध्ये उपलब्ध होणार आहेत. तर ते सुरुवातीला आज 3 व्हेंटिलेटर ऍटलस कॉपको कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाले. कंपनीचे सर्व अधिकारी विशाल भडाक त्यांचे HOD असतील, त्याचप्रमाणे त्यांचे HR सोल्टेसर असतील, डॉक्टर कुलकर्णी असतील, सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या 3 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्समुळे तालुक्यातील ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना याची मोठी मदत होणार आहे आणि यातून नक्कीच तालुक्यातील मृत्यू दर कमी होण्यास मदत होईल असे खेड पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी सांगितलंय. गेल्या मार्च पासून आपण खेड तालुक्यामध्ये कोरोना रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी एनकेन प्रकाराने सर्व मार्गाने आपण प्रयत्न करत असताना तालुक्यामध्ये चाकलसर्ग इंडस्ट्रीयल बेल्ट मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी कामगार वर्ग जास्त असल्यामुळे तालुक्यामध्ये स्वाभाविकच रुग्णांची संख्या ही सातत्यानं वाढत आहे. परंतु हे करत असताना आपल्याकडे महागाचं कोविड केअर सेंटर ज्या ठिकाणी 700 ते 800 बेड उपलब्ध आहेत, चांदोलीचं कोविड केअर सेंटर आहे, तसेच तालुक्यामध्ये पॉवर हॉस्पिटल असेल, जैन हॉस्पिटल असेल, स्वास हॉस्पिटल असेल, आरोग्य हॉस्पिटल असेल, या माध्यमातून आपण DCSC सेंटर उभारलेलं आहे. या सर्व परीने आपण तालुक्यामध्ये कोरोनाशी लढा देत आहे. परंतु तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या लक्षात घेत असता तालुक्यामध्ये व्हेंटिलेटरची थोड्याफार प्रमाणात कमतरता होती, त्यामुळे आपण ऍटलस कोको कंपनीला विनंती केली होती की आपण व्हेंटिलेटरच्या माध्यमातून आपल्या काही कंपनीच्या CSR फंडातून व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले तर तालुक्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट राहील. तर या विनंतीला त्यांनी मान देऊन आज रोजी आपल्याला तालुक्यासाठी 3 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या रोगाचे ट्रीटमेंट करत असताना तालुक्यामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी आजपासून हे 3 व्हेंटिलेटर ऍटलस कोकोच्या मदतीनं आपल्या कोरोनाच्या सेवेमध्ये उपलब्ध झाले. त्यामुळे तालुका आरोग्य विभागाच्या वतीनं आणि पंचायत समिती खेळच्या वतीनं ऍटलस कोको कंपनीचे आभार. या व्हेंटिलेटरचा नक्की रुग्णांच्यासाठी उपयोग कसा आणि हे व्हेंटिलेटर रुग्णांसाठी कसे वरदान ठरेल ज्यांनी हे उपलब्ध करून दिले आहे त्यांचे मनापासून आभार मानले आहेत गट विकास अधिकारी अजय जोशी यांनी. कंपनीच्या ऍटलस कॉप कंपनीच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केली, सहकार्याची अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली. आमच्याकडे त्यांना मान देऊन त्यांनी 3 व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली. पूर्णतः निःशुल्क स्वरूपामध्ये या व्हेंटिलेटरचा वापर होणार आहे आणि तालुक्यातल्या ज्या गरीब वर्गांसाठी याचा वापर होईल तालुक्यामध्ये होणारं मृत्यूचं प्रमाण आपल्याला रोखण्यात येईल. बघा,
ऐन वेळेवर एखादं जर समजा संसाधन उपलब्ध झालं नाही तर आता जीव जाऊ शकतो. मला या ठिकाणी कवी बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी आठवतात की आला सास गेला सास जीवा तुझं रे तंत्र, आला सास गेला सास जीवा तुझं रे तंत्र, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर. केवळ केवळ एका श्वासाच्या फरकाने माणसाचा जीव जाऊ शकतो. आज आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो की हे 3 व्हेंटिलेटर्स आम्ही या जनतेच्या सेवेसाठी रुजू करत आहोत. यानं भविष्यामध्ये कित्येक होणाऱ्या रुग्णांचे प्राण आपल्याला बहुमूल्य असे वाचवता येईल. आणि कंपनीनं दाखवलेल्या या अवधारणाबद्दल त्यांच्या सहकार्याबद्दल तालुका प्रशासनाच्या वतीनं मी त्यांचा ऋण निर्देश या ठिकाणी व्यक्त करतो. भविष्यामध्ये त्यांचा आदर्श घेऊन इतर सर्व कंपन्यांनी अशाच पद्धतीनं आम्हाला सहकार्याच्या अपेक्षेने पुढे यावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. यावेळी ॲटलस कोपकोचे ऋषभ गडाक व सहकारी तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे संतोष धमाळ आणि सत्यप्रेम काशीत उपस्थित होते. ॲटलस कोपकडून आम्ही सामाजिक बांधिलकी सदैव जपून ठेवली जाईल आणि सभापती महोदय यांच्या कार्याचं कौतुक करून यापुढे तुम्ही फक्त विनंती करा, आम्ही आमचे दायित्व दाखवण्यास कमी पडणार नाही असे ॲटलस कोपकोच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलंय. खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे आणि ज्या आरोग्य सुविधा दुसऱ्या कोणत्याही तालुक्यामध्ये उपलब्ध नाहीत त्यात सर्व सुविधा खेड तालुक्यामध्ये स्वतःच्या बळावर उपलब्ध करून दाखवल्या आहेत. याचीच प्रचिती मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जाताना दिसत आहे. उद्याच्या काळात हे व्हेंटिलेटर सीसीसी सेंटरशी संलग्न असलेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर हॉस्पिटल जे आपल्याकडे आहेत त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. सुरुवातीला श्वास हॉस्पिटल ज्यांच्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या व्हेंटिलेटरवरती रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध होणार आहे. या व्हेंटिलेटरची सेवा घेणाऱ्या रुग्णांकडून कुठलाही पैसे आकारला जाणार नाही आणि मोफत सेवा उपलब्ध झाल्याने खरं तर पुण्याला आपल्याला जाऊन ती धावपळ करायला लागायची. तो मृत्यू आपला थांबू शकतो आणि एखाद्याचा जीव वाचू शकतो. आजचा मृत्यूचा आकडा आपण पाहिला तर खेड तालुक्यामध्ये 63 लोकांचा मृत्यू झाला आणि याच्यातले बरेचसे तरुण लोक देखील आहेत. बहुतांश प्रमाण हे वयोवृद्ध लोकांचं असलं तरी काही तरुण लोकांचं देखील त्याच्यामध्ये अपवाद आहे. खरं तर उद्याच्या काळात या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून आज 3 लोकांची व्यवस्था व्हेंटिलेटरवरती होणार आहे आणि याच्यातून एखाद्याचा जरी जीव वाचू शकला तरी आम्हाला आम्ही आतापर्यंत केलेल्या धावपळीचं काहीतरी सार्थक झालं असं वाटतं. खेड तालुक्यातील नागरिकांनी काळजी करायचं कारण नाही, कारण आपल्या सेवेसाठी प्रशासन संपूर्णपणे सज्ज, लोकप्रतिनिधी सज्ज, आम्ही आमच्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आपण आता चाकण असेल, चांदोली असेल आणि आळंदी असेल तिन्ही ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था उपलब्ध केलेली. त्यामध्ये चांदोली आणि आळंदीला सुरुवातीला आपण ऑक्सिजन बेड 45 बेड त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्याही ठिकाणी उद्याच्या काळात हे व्हेंटिलेटर्स आपण उपलब्ध करू. सभापतीची एक विनंती आणि चाकण मधील कंपन्यांचं दायित्व आज समाजाच्या पुढे प्रखरपणे दिसून येते. न्यूज 15 मराठीसाठी विश्वनाथ केसवड, खेड, पुणे.